महिलेवर हल्ला करणाऱ्या मेहुण्याची आत्महत्या, धुळ्यातील कुमार नगरातील घटना, जखमी महिलेवर उपचार सुरू। धुळ्यातील साखळी रोड लगतच्या कुमार नगर परिसरातील गणेश कॉलनीत एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाला। त्यानंतर हल्लेखोराने राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवले। हरीश आसिजा असे या 38 वर्षीय हल्लेखोराचे नाव असून त्याने ज्या महिलेवर हल्ला केला ती त्याची नात्याने सारी लागते। घरगुती वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जाते। या घटनेमुळे गणेशनगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। जखमी महिलेला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या हरीश आसिजा यांची बॉडी खाली उतरून पंचनामा केला। त्यानंतर उत्तर तपासणीसाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले। या घटनेत घरगुती वादाचे कारण समोर आले असले तरी एवढे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत परिसरात चर्चा होते आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।